यश, यशस्वी होणं फक्त शक्यच नाही तर आजच्या युगात ते कधी नव्हतं इतकं सोपं आहे. अहो आज लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज अवेलेबल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला उपलब्ध आहे. मग काय अवघड आहे बरं यशस्वी होणं? फक्त थोड्याशा टिप्स अंगीकारा, तुम्हाला कोणी अपयशी करणार नाही. थोड्याशा टिप्स आहेत फक्त. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावो. चेंज द थिंकिंग, चेंज द लाईफ. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं ना, आणि आहे त्या क्षणापासून सुरू करा. अपयशाने कधीच खसून जाऊ नका पा. मला याच्यावर छोटंसं उदाहरण द्यायचं आहे, पण त्याआधी मी तुम्हाला यशाची थोडी संकल्पना समजून सांगतो. बऱ्याच लोकांच्या दृष्टीने यशाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, परंतु यश मिळवणं म्हणजे काय? आपल्यातल्या नैसर्गिक क्षमतांचा वाढ करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण चांगल्या गोष्टी पोहोचवणं आणि समाजाचा, राष्ट्राचा, देशाचा, कुटुंबाचा, घराचा, घरच्यांचा, मित्रांचा, नातेवाईकांचा, सगळ्या सोयऱ्यांचा आणि समाजातील पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांचा विकास करणे म्हणजे यश मिळवणे. थोडासा महत्वाचा आणि थोडासा लांबच्या पल्ल्यात हा विषय मी घेतोय, कारण यश प्रत्येकाला हवं असतं. यश हा अपघात नाही. निश्चित ध्येय समोर ठेवून ते ध्येय प्राप्त होईपर्यंत चिकाटीने सुरू ठेवलेल्या मेहनतीचा तो परिणाम आहे. यशस्वी माणूस म्हणजे कुठलाही माणूस, म्हणजे कोणताही माणूस, सामान्य माणूस हो, ज्याला आपलं ध्येय माहीत आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी जो कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. यश हे कुठल्याही खास योग्यता किंवा प्रतिभा किंवा ज्ञान असलेल्या माणसासाठी राखीव नाही. यश हे त्या माणसाच्या इच्छेवर, मेहनतीवर आणि चिकाटीवर अवलंबून आहे. तुम्हाला जर एकदा एक काय होतं माहितीये का, एक मुलगा एका गुरुंकडे जातो आणि त्यांना म्हणतो, गुरुजी मला यशस्वी व्हायचंय. गुरुजी म्हणतात, चल माझ्या बरोबर. त्याला घेऊन जातात नदीवर आणि नदीमध्ये त्याला थोडस एक गुडघाभर पाण्यात आतमध्ये नेतात आणि त्याचं मुंडकं पाण्यात असं दाबतात खाली थोडं, आणि तो मुलगा असं जोरात वरती येतो. ते गुरुजी परत तसं करतात. असं तीन चार वेळा झाल्यावर तो अगदी एकदम हापकून जातो. तो म्हणतो, गुरुजी हे काय, मी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आलोय. गुरुजी म्हणतात, जसं पाण्यात मुंडकं घातल्यानंतर तुला वाटलं ना कसं पटकन मी बाहेर येतोय, ती आग जोपर्यंत तुझ्या आयुष्यात यशासाठी निर्माण होत नाही ना, तोपर्यंत तू यशस्वी होणार नाही. म्हणजे तुमच्यामध्ये यश मिळवण्याची जी ज्वलंत प्रतिभा आहे, ती प्रतिभा सातत्याने जेव्हा जेव्हा तुम्ही मिळवाल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. यश हे कुठल्या खास आणि खास माणसांना मिळतं असं थोडंच आहे. सर्वसामान्य माणसाने असामान्य कार्य केलं आणि ते यशस्वी झाले. अरे किती लोकांची नावं सांगू मी, किती या ठिकाणी घडलेली यशस्वी माणसं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी आहेत, पण दुसऱ्याचं नाव सांगण्यापेक्षा आता मला तुम्हाला जागा करायचंय. तुमच्यातलं ब्रह्म मला जागा करायचंय, तुमच्यातला परमात्मा जागा करायचाय. माझ्या बसलेल्या सर्व बंधू भगिनींना मला एवढंच सांगायचंय, तुमच्यात ताकद आहे, ती तुमच्यातली ज्योत पेटवा, आप दीप भव. यशस्वी व्हायला म्हणजे पहिले ते मिळवायला वयाची मर्यादा नाही, त्याला एक्सपायरी डेट नाही. म्हणजे अमुक वयानंतर माणूस यशस्वी होऊ शकतो असं मुळीच नाही. कधीही यशस्वी होऊ शकतो. ज्या दिवशी सुरुवात कराल त्या दिवसापासून पहिलं पाऊल उचला, शेवटचं पाऊल लांब नाही. यशस्वी होणे म्हणजे आपल्याला आपला उद्देश, आपले ध्येय. यशस्वी होणे म्हणजे आजच्या युगात फक्त शक्यच नाही तर ते खूप सोपं आहे हो. आजच्या काळात यशस्वी होणं इतकं सोपं आहे याचा सांगण्याचा अर्थ जर कोणी मला विचारला तर मी फक्त म्हणून ठरवायची अवधी यशस्वी झाला म्हणून समजा, पण ठरवल्यानंतर मात्र मागे फिरायचं नाही. खरा प्रश्न आहे, माणसाची यशस्वी व्हायचंय का? यश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. काही गोष्टी आहेत त्यांना एकत्र केल्यावर जे मिळतं त्याला यश म्हणतात. मग कोणत्या गोष्टी, कुठल्या गोष्टी? त्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. निश्चित ध्येय, ध्येयाप्रतीची ज्वलंत इच्छा. जसं त्या पाण्यात मुंडकं बुडवल्यानंतर त्याला वाटलं ना माझं कधी बाहेर येतंय, तशी ध्येय मिळेपर्यंत न सोडण्याचा गुण म्हणजे चिकाटी. ह्या गोष्टी अपघाताने मिळत नाही, सातत्याने अभ्यासपूर्वक कराव्या लागतात, तेव्हा माणूस यशस्वी होतो. आता मला महत्वाची गोष्ट पुढची सांगायची, यशस्वी आणि अयशस्वी लोकांमधला फरक. मुद्दा म्हणून मी थोडं विस्तारित सांगतोय, यश प्रत्येकालाच हवंय आणि माझ्या बोलण्याचा, माझ्या घे भरारी कार्यक्रमाचा पूर्ण उद्देशच हा आहे की भरारी घ्यायची आहे तुम्हाला. आता मागे वळून पाहायचं नाही बाबांनो, आता घेतली भरारी. आणि म्हणून या घे भरारी कार्यक्रमाचा उद्देश आहे की तुमची आता भरारी सुरू झालेली आहे, तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. यशस्वी लोक ती कामे करण्याची सवय घालून घेतात जी कामे करण्याची अपयशी लोक टाळतात. सकाळी लवकर उठायचं, व्यायाम करायचा यशस्वी लोकांचं लक्षण आहे, पण अपयशी माणसं ते करत नाही. आणि म्हणून कामे यशस्वी लोकांना पार पाडत फार आवडतात, पण त्यांना माहीत आहे जे करायला पाहिजे ते केल्याशिवाय आपल्याला अपयशी राहावं लागेल.
यशस्वी लोक आपल्या समस्याचं उत्तर स्वतःमध्ये शोधतात, अपयशी लोक मात्र नेहमी बाहेर बघतात, दुसऱ्यावर ढकलून देतात, दुसऱ्याला जबाबदार धरतात. अपयशी लोक शब्द देण्यासाठी टाळाटाळ करतात, यशस्वी माणसं शब्द देतात आणि पाळतात. असं म्हणतात, जगामध्ये यशाची इच्छा बाळगणारे तीन प्रकारचे लोक आहेत. जगामध्ये यशाची इच्छा बाळगणारे तीन प्रकारचे लोक आहेत. जे कामचुकार आहेत, जे आपलं जेवढं काम आहे तेवढं करतात, जे लोकांच्या अपेक्षेच्या पुढे जातात, त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा नेहमी जास्त देतात. पहिल्या प्रकारच्या माणसांना जसं तुम्हालाही माहीत आहे, काहीही चान्स नाही, अपघाताने यशस्वी होता येत नाही. तुम्हाला वाटत असेल की अचानक कोणीतरी येईल आणि मला फार मोठं करील, शक्य नाही. तुम्हाला तुमचं शरीर तुम्हाला झिजवावं लागणार आहे. दुसऱ्या प्रकारचे लोक जेथे आहेत तेथे तुम्हाला राहण्यात कसेबसे यशस्वी होतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते फार पुढे निघून गेलेले असतात, कारण ते नेहमी दुसऱ्याचा विचार करतात, समाजाचा विचार करतात आणि जेवढं मागितलं त्याच्या 10 पट त्यांना देतात. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या प्रकारात मोडायचं ते. आता मी थोडं यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे त्यावर बोलणार आहे. यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्या यशस्वी होण्याचा अर्थ म्हणजे तुमचे नेमके ध्येय काय आहे हे स्पष्टपणे आणि निश्चित ठरवा. ध्येयावर पोहोचण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत योजना आखा, तारखांसहित. जर तुम्ही तुमचे ध्येय किंवा तुमच्या योजनेबद्दल इतके स्पष्ट नसाल तर काहीही उपयोग नाही. तुमचे ध्येय आणि तुमच्या योजना कागदावर लिहून घ्या आणि वेळोवेळी वाचत राहा, पण लिहिणं अनिवार्य आहे. लिहिण्यामुळे तुमचं ध्येय आहे हे तुम्हाला स्पष्ट होतं आणि मग तुम्हाला वारंवार त्याची आठवण करून द्यावी लागत नाही. जर तुमच्याकडे काही स्वप्न असेल आणि ते साकार करण्यासाठी मेहनतीच्या रूपात किंमत मोजण्याची तुमची तयारी असेल, तुमच्याकडे चिकाटी असेल, तर आजच्या युगात केलं जाऊ शकत नाही असं एकही काम नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. मग आता शाळा. आपण आपल्या जीवनामध्ये शाळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे? आज आपण अनेक गोष्टी ऐकतो की मोठमोठी महान उद्योजक हे शाळेत गेलेच नाही. म्हणजे काय, तुम्ही शाळेत जायचं नाही का? जायचं. ते शाळेत गेले नाही पण त्यांनी शिक्षण सोडलं नाही. रवींद्रनाथ टागोरांची एक म्हण मला या ठिकाणी आठवली. एक लक्षात ठेवा, ज्या रवींद्रनाथ टागोरांचं जनगण मन म्हटल्याशिवाय एकही शाळा सुरू होत नाही, ते रवींद्रनाथ टागोर एकही दिवस शाळेत गेले नाही. म्हणजे शाळा आणि शिक्षण यामध्ये अंतर असेल, पण आयुष्यामध्ये एक गोष्ट कधीच विसरू नका, जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं, यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून कधीच पाहायचं नसतं, मागे वळून कधीच पाहायचं नसतं. आणि अशा प्रकारे जिद्द जर ठेवली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. सबस्क्राईब अँड लाईक माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर अपडेट्स.